त्यावेळी तुम्हाला धर्म नाही आठवला। अरे म्हणून आता हसन मियां मुसलमान बनतो कि मियां नवाब मलिक असतो कि मियां असलम शेख असतो, भ्रष्टाचार ज्यांनी केले असेल, घोटाळे ज्यांनी केले असेल, मग ते सुजित पाटकर असतो, संजय राऊत असतो, हे घोटाळे थेट लॉजिकल कंक्लुजन पर्यंत घेऊन जाणार। ईडीने काही दिवसापूर्वी मियां हसन मुश्रीफचा अनेक कंपन्यांवर ऑफिसेसवर धाडी घातल्या आहेत। या संबंधित गेल्या 10 दिवसात अनेक प्रकारचे कार्यक्रम मुश्रीफ साहेब आणि त्यांचा एनसीबीने केले आहे। यात फार टेक्निकल मध्ये जाणार नाही मी, पण एक दोन मुद्दे कोल्हापूरच्या जनतेला लक्षात द्यावे। रजत कंज्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांचा आणि हसन मुश्रीफ परिवाराचा संबंध काय आहे? 49.85 कोटी रुपये मुश्रीफ परिवाराच्या खात्यात आले, त्यासंबंधी मुश्रीफ साहेब का बोलत नाहीये? जसं तिथे संजय राऊतच्या कृपेने जी कंपनीच अस्तित्वात नव्हती, असे लाईफलाईन हॉस्पिटलला 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे सरकारच्या मेहरबानीने मिळाला, तसंच ज्या कंपन्या अस्तित्वात नाही, रजत कंज्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, ज्या कंपन्या अस्तित्वातच नाही, त्या कंपन्यातून शरद पवार यांचे शागिर्द हसन मुश्रीफ परिवाराला 49.85 कोटी रुपये मिळतात। तर कोल्हापूरकरांना फक्त एवढंच मुश्रीफ साहेबांना सांगायचं आहे, ते काय किमया आहे, कसं काय हे मिळू शकते आम्हालाही सांगा। आम्हालाही कोणती बँक आहे की ज्यांनी जी कंपनी गेले 10-12-15 वर्षापूर्वी मृत घोषित करण्यात आली, स्ट्राईक ऑफ झाली, 2010-11-12-13-14-15-16 ही कंपनी अस्तित्वात नाही, तर अशी कंपनी एकदम अचानक हसन मुश्रीफ साहेबांच्या हातात येऊन चेक देते, तो चेक मुश्रीफ साहेब आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा करतात आणि आपल्या बँकेत 49.85 कोटी जमा होतात। आम्हालाही सांगा ना हो, मला नका सांगू, मी मुंबईकर, पण हे सगळे कोल्हापूरकर आहे। मुश्रीफ साहेब त्यांना पण दाखवा, अशा मृत कंपन्या ज्या कंपनी अस्तित्वात नाही, त्याचे मालक कोण आहे पता नाही, आता कंपनीचा अचानक मुश्रीफ साहेबांचा मेहरबानीने कोल्हापूरचा कुठला तरी बँकेत अकाउंट उघडलं जाते, त्यात 49.85 कोटी रोख जमा केले जातात किंवा कलकत्ताच्या कंपनीवाले त्यात जमा करतात आणि त्या कंपन्यांमधून लगेच मुश्रीफच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात, हे कसं करता येते ते कोल्हापूरकरांना दाखवलं, तर कोल्हापूरकर आयुष्यभर ने 7 जन्म मुश्रीफांना नमस्कार करणार। मुश्रीफ साहेब आपला दावयासाठी आपण महाराष्ट्राचा प्रत्येक ग्रामपंचायतवर 50,000 रुपये वार्षिक जिजिया कर लावला होता की नाही? ते किरीट तुम्हाला येऊ देणार नाही, किरीट तुम्हाला मुस्लिमांचा मागे लागला आहे, किरीट तुम्हाला बोलता येत नाही, किरीट तुम्हाला बकवास करतो, किरीट तुम्हाला ईडी घाबरते, किरीट तुम्हाला मला रात्री स्वप्नात, ते नंतर बघू।
पहिला तुम्ही ग्राम विकास मंत्री असताना प्रत्येक ग्राम पंचायतनी 50,000 रुपये तुमचा दावा आता कंपनीला जे तुझे मॅनेजमेंटला देण्याचा आदेश काढला होता की नाही ते सांगा. मूर्ख कोणाला बनवतायत मुसलिम? नाही नाही तो रद्द झाला. अरे रद्द झाला पण काढला होता ना, जी आर निघाला होता ना, वर्क ऑर्डर दिला होता ना. आणि मग लोकांनी प्रचंड आक्रोश विरोध व्यक्त केला, घोटाळा बाहेर आला की तुमचा दावयाच्या कंपनीला जे तुझं मॅनेजमेंट हे कोणीतरी पुण्यामध्ये एक हॉस्टेल चालवायचं, त्याच्याकडून तुम्ही ती कंपनी दावयाने विकत घेतली आणि त्या दावयाच्या नावाने राज्यातील 27,800 ग्रामपंचायतनी याला दरवर्षी 50,000 रुपये द्यायचे हा आदेश हसन मुश्रीफनी काढला होता. दरवर्षी 150 कोटी रुपये भुर्दंड, 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट, 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट. आणि आम्ही हा घोटाळा बाहेर काढल्यामुळे बॅकडेटेड आदेश काढून तो कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला, त्याची चौकशी होणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनी मला वचन दिलं आहे की हा कॉन्ट्रॅक्ट कसा दिला गेला, ती कंपनी अस्तित्वात होती की नाही, त्याची क्षमता काय होती, ग्रामपंचायतचा टीडीएस पासून जीएसटी पासून असं रिटर्न भरण्यासाठी कुठला कन्सल्टंट हवा होता का, या सगळ्याची चौकशी केली जाणार. आणि तो ऑर्डर केव्हा निघाला? कोविड मध्ये 100% लॉकडाऊन असताना घरी बसून मुसलिपांनी फक्त एवढंच काम केलं, जावयाला दरवर्षाला 150 कोटी रुपये आपण कन्यादान म्हणतो ना आणि काय देतो, दहेज. ते म्हणाले पूर्ण महाराष्ट्राचा जनसेवक आहेत म्हणून महाराष्ट्राची जनता दहेज म्हणून हसन मुश्रीफचा दावयाला दरवर्षी 150 कोटी रुपये. प्रत्येक ग्रामपंचायतनी शरद पवारचे शागिर्द हसन मुश्रीफचा दावयाला दरवर्षी 50,000 रुपये देण्यात. कंपनी मंत्रालय आणि कोर्टात दावा दाखल केला आहे, 114 पानाचं पिटिशन आहे. न्यायालयाने पुणे न्यायालयाने सांगितलं सकृत दर्शनी धरिधन इश्यू. उच्च न्यायालयाने तात्पुरता सरकारला आपली उत्तर द्यायला सांगितलंय, तो काही निर्णय रद्द नाही केलाय. इन्कम टॅक्सची चौकशी सुरू आहे, ईडीची चौकशी सुरू झाली. आता राज्य सरकार 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्टची चौकशी सुरू करत आहे. आणि म्हणून हसन मुश्रीफ यांनी जे भ्रष्टाचार केले आहे, 158 कोटी रुपये कलकत्ताच्या बोगस कंपन्यांमधून जो पैसा आलाय त्या प्रत्येक पैया आणि पैसा येतो किरीट तुम्हाला महाराष्ट्राचा जनतेसमोर ठेवणार. धन्यवाद. मी आपल्याला सांगितली ती माहिती परत बोलतो. 158 कोटी रुपये कोलकाता बोगस कंपन्यांमधून आले. दुसरा आकडा ते रजत कंझ्युमर आणि माउंट कॅपिटल हे दोन मृत कंपन्यांच्या खात्यातून 49,85,00,000 आले. तिसरं, दरवर्षी जावयाची अस्तित्वात नसलेल्या कंपनीला, अस्तित्वात नसलेल्या म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला 4 महिन्यापूर्वी, पुण्याची हॉटेल कंपनी विकत घेतली, त्या कंपनीला दरवर्षी 150 कोटी रुपयेचा कॉन्ट्रॅक्ट 10 वर्षासाठीचा 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला. ग्रामपंचायतीत आम्हाला काही गरजच नाहीये, आम्ही गेली अनेक वर्ष रिटर्न भरतो, एक पैसा खर्च करत नाही. तर प्रत्येक ग्रामपंचायतनी 50,000 रुपये किमान द्यायचे. आता हे 3 पुरावे, आता अनेक पुरावे किरीट तुम्ही दिलेले आहेत, बाकी आता तपास सुरू झालेला आहे.
मग ते तपासा कसं ते आणखीन कुठे 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 पोहोचतोय ते बघायचं. महानगरपालिकेमधला कोविड घोटाळ्याच्या संदर्भात तुम्ही आवाज उठवलेला होता आणि UWC कडे तक्रार सुद्धा केलेली होती, परंतु UWC ने कोणतीच कारवाई नाही केली आणि कुठे कंपनी मंत्रालय असेल त्यासोबत ईडीकडे या सगळ्या संदर्भात तक्रारी दाखल केलेल्या होत्या. आणि आज इकबाल सिंग चहल यांची खर तर चौकशी होते, चौकशी होण्या अगोदर त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी अतिरिक्त आयुक्तांची बैठक सुद्धा घेतलेली. मला विश्वास आहे की चहल एक अधिकारी आहेत आणि हे जे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत कोर्टाने आदेश दिला, एस्प्लेनेड कोर्टाने मुंबई पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात FIR केली आणि त्याच्या आधारावर इन्कम टॅक्स, रजिस्टर ऑफ कंपनीज, कॅट म्हणजे ऑडिटर, ईडी, मुंबई पोलीस या पाचही संस्थांनी महापालिकेकडे माहिती मागितली. आता कुणाचा दबावामुळे महापालिका देत नव्हती, पण मला आता कळलं आहे की मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे की या सगळ्या तपास यंत्रणा या कोर्टाचा आदेश आणि FIR मुळे चौकशी करत आहेत. तर आमच्याकडची जी माहिती त्यांना हवी असेल ते आम्ही देऊ. तो जो घोटाळा आहे की जी कंपनी बनवली ज्यात ज्या नोटरीचं नाव टाकलं त्या नोटरीने सांगितले माझी सही नाही आहे, म्हणजे संजय रावचे पार्टनर सुजित पाटकरनी फर्जी फोर्जरी केली आणि अशा कंपनीने दाखवलं की आम्हाला अनेक वर्षाचा हॉस्पिटल चालवण्याचा अनुभव आहे. तर या सगळ्यांचा अंतर्गत आता चौकशी सुरू झाली आहे. आपल्याला आठवणीसाठी 2021 मध्ये संजय राऊतची मुलगी आणि सुजित पाटकर यांनी जॉईंट व्हेंचर मध्ये एक वाईन डीलर डिस्ट्रीब्युटर कंपनी बनवली होती. त्याच महिन्यात ठाकरे सरकारने महाराष्ट्रातला वाईन डिस्ट्रीब्युशनच्या कायद्यात बदल केला होता आणि त्यामुळे 100 कोटी रुपये दर वर्षाला राऊत आणि पाटकर यांना उपयोग होणार होता, फायदा होणार होता. आम्ही हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर ती वाईन पॉलिसी रद्द बदल करण्याचा निर्णय रद्द झाला होता. हे सुजित पाटकर आणि हे संजय राऊत दोघांनी जो पत्राताळ गोरेगावचा पत्राताळ घोटाळ्यातला जो पैसा होता त्यांना मिळालेला त्याची अलिबाग मध्ये या दोघांचा पत्नीच्या नावाने संयुक्त जमीन घेण्यात आली होती. वर्षा संजय राऊत आणि सपना सुजित पाटकर. आणि म्हणून आम्हाला हे हवं आहे की मुंबईचा हजारो कोविड रुग्णांचा जीवाती खेळणारे हे कोण आहे? चौकशी सुरू आहे, मुश्किलांची चौकशी सुरू आहे. आपण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचं घेतलेलं आहे, चांगलं आहे, पण प्रताप सरनाईक, भावना गवळे आणि जी काही मंडळी आहेत यांनी जाधव यांच्या चौकशीचं स्टेटस काय आहे आणि तुम्ही उद्या त्यांच्याबद्दल काय करणार? पहिली गोष्ट, चौकशी सुजित पाटकर, संजय राऊतचे पार्टनर यांचा जम्बो कोविड सेंटरचा 100 कोटीचा घोटाळ्याची होत आहे, चहलची नाही. स्पष्टता, चौकशी ज्यांनी हजारो कोविड रुग्णांची खेळ खेळला, अनेक मृत्यू झाले यांच्यामुळे हलगर्जीपणामुळे, त्या सुजित राऊतचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला मिळालेला कॉन्ट्रॅक्ट त्याची चौकशी सुरू आहे. त्यासाठी महापालिकेकडे त्याला किती पैसे दिले, कोणत्या आधारावर दिले, ते सगळ्यांची डिटेल्स मागितली गेली आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे सहयोगी हे रोज उठून मला प्रश्न पाठवतात, तर मी त्यांना ओपनली उत्तर देतोय की भावना गवळी आणि प्रताप सरनाईकनी घोटाळे केले असेल हे तर तुमचा उपस्थितीत तुमच्या आशीर्वादाने झाले असेल, मग तुमच्याकडे माहिती आहे, तुम्ही पत्रकार परिषद घेऊन द्या ती, विरोधी पक्षात आहात,
तो तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुमच्या पक्षाचे नेते विरोधी पक्ष नेते आहेत, दोघांनी न्यायालयात जावा, पोलीसकडे जावं। मी त्यासाठी थांबलोय की पहिले त्यांना जाऊन सांगू दे त्यांची किती पार्टनरशिप आहे। आता गोष्टीला काय प्रतिक्रिया द्यायची गरज नसते। मी माहिती दिली आपल्याला 158 कोटीचा घोटाळ्याची, 49 कोटीचा बेनामी व्यवहाराची, 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्टची चौकशी त्याची सुरू आहे। एक प्रकारे एका समाजाला जरूर टार्गेट करून हे सगळे आरोप केले जातात अशी टीका आहे ती हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे। तर काय म्हणजे आहे याच्यात तथ्य की काय नाही? शरद पवार मध्ये हिम्मत असेल तर त्यांनी हे विधान शरद पवारांनी म्हणावं। शरद पवारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी सांगावा की हसन मुश्रीफचं विधान मला मान्य आहे। उद्धव ठाकरे जे सध्या दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन फिरतात त्यांनी हे विधान करावं। पैसे चोरताना, घोटाळा करताना, ग्रामपंचायतवर दरवर्षी 50,000 जिजिया कर लावताना, हजारो शेतकऱ्यांच्या नावाने बेनामी भ्रष्टाचाराचा पैसा पार्किंग करताना, त्यावेळी तुम्हाला धर्म नव्हता आठवला? आता तुम्हाला धर्म आठवतात? ज्यावेळी किरीट तुम्हाला महालक्ष्मी मातेचं दर्शन करायला येत होता त्यावेळी कोल्हापूर बंदी घातली, कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना त्यांची अटक केली, त्यावेळी तुम्हाला धर्म नाही आठवला? अरे म्हणून आता हसन मियां मुश्रीफ असतो कि मियां नवाब मलिक असतो कि मियां असलम शेख असतो, भ्रष्टाचार ज्यांनी केले असेल, घोटाळे ज्यांनी केले असेल, मग ते सुजित पाटकर असतो, संजय राऊत असतो, हे घोटाळे थेट लॉजिकल कंक्लुजन पर्यंत घेऊन जाणार। चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट साठी बेल आयकॉनवर क्लिक करा।